गुलाम अलींच्या कार्यक्रमास मनसेचा विरोध, शिवसेनेला दिला पाठिंबा। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुलाम अलींच्या कार्यक्रमास विरोध करत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलंय। गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यावर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना कार्यक्रमासाठी पुन्हा निमंत्रित केलंय, त्यामुळे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। दरम्यान गुलाम अलींच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जाती धर्माचं कुंपण तोडत बुलढाण्यातील हिंदू तरुणानं दिलं मुस्लिम तरुणाला जीवदान। देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असताना बुलढाण्यात मात्र मानवतेचा पुरस्कार करत हिंदू तरुणानं मुस्लिम तरुणास आपली किडनी दान करून जीवदान दिलंय। बुलढाणा येथील मगर कुटुंबियांचा मुलगा राम हा ब्रेन डेड झाल्यानं अंथरुणाला खिळून होता, त्यामुळे ब्रेन डेड झालेल्या रामच्या दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्याचा निर्णय मगर कुटुंबियांनी घेतला होता। या निर्णयानुसार त्यांनी दोनपैकी एक किडनी औरंगाबाद येथील धूत रुग्णालयात दान केली। या रुग्णालयातील डॉक्टरांनी मुस्लिम तरुणावर किडनीचं यशस्वी प्रत्यारोपण केलंय। यानंतरची बातमी आहे मुंबईमधून। 20 ते 24 जानेवारी दरम्यान मुंबईकरांसाठी सिद्धविनायकाचं दर्शन बंद राहणार आहे। अवघ्या मुंबईकरांच्या आणि जगभरातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेला गणपती म्हणजे मुंबईचा सिद्धिविनायक। या सिद्धिविनायकाचं दर्शन 20 ते 24 जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी बंद राहणार आहे। गणेश मूर्तीला सिंदूरलेपण करण्यात येणार असल्यामुळे सिद्धिविनायकाचं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर न्यासानं घेतलाय। मंदिर न्यासाचे उपकार्यकारी रवी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार नसलं तरी या कालावधीत भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचं दर्शन मात्र नक्की घेता येणार आहे। सोमवारी म्हणजे 25 जानेवारीला गणेश मूर्तीचं पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे। आता सलमान ही मराठीतून चला हवाई उद्या असं म्हणणार आहे। चला हवाई उद्या या झी मराठीवरील कार्यक्रमानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावला असतानाच आता सलमान ही आता या कार्यक्रमात येऊन चला हवाई उद्या असं म्हणून रसिकांची मनं जिंकणार आहे। सलमान खान त्याच्या सुलतानिया सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी चला हवाई उद्या या शो मध्ये येणार आहे आणि आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहे। बाकी काही असलं तरी बॉलिवूड मधल्या कलाकारांनाही मराठीतल्या चला हवाई उद्या या कार्यक्रमानं भुरळ घातल्याचं हा एक दाखला आहे। BSNL ग्राहकांसाठी अच्छे दिन, कॉल दरात केली तब्बल 80% कपात लागू। BSNL ग्राहकांच्या सेवेसाठी कॉल रेटच्या दरात तब्बल 80% घसघशीत कपात करत ग्राहकांना दिलासा दिलाय। त्यामुळे BSNL ग्राहकांसाठी अच्छे दिन येणार असल्याची चर्चा सुरू झाली असून BSNL कडून हे नवे दर 16 जानेवारी पासून लागू करण्यात आले आहेत। याआधी BSNL ने केवळ नव्या प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी कॉल दरात 80% कपात केली होती, मात्र आता या योजनेचा विस्तार करत सर्व प्रीपेड ग्राहकांसाठी ही योजना लागू करण्यात आली असून त्याचा फायदा ग्राहकांना होईल असं BSNL ने म्हटलं आहे।